ग्राम पंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले. आमचे प्रतिनिधी सचिन मोहिते यांचे वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वांझोळी ग्रामपंचायतीने विकास कामाची कोणतीच दखल न घेतल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभार दडपशाही हुकुमशाही या विरोधात गावातील श्री जुगाई केदारलिंग नवतरुण मित्र मंडळ स्थानिक व मुंबई ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी ग्रामपंचायतीवर थेट निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. आंदोलनकर्त्यांनी आपल्या कैफियतीची निवेदने ग्रामपंचायतीकडे सादर केली. ग्रामपंचायतीकडून येत्या ग्रामसभेत आपल्या निवेदनावर खुलासा करण्यात येईल असे सांगितल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. देवरुख साखरपा मार्गावर असलेल्या वांझोळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच उपसरपंच यांचा मनमानी कारभार दडपशाही हुकुमशाही याला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोणतेही विकास काम करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही. अनेक विकास कामांमध्ये भ्रष्टाचार तसेच नियमबाह्य कामे करण्यात येत असल्याचे बाबा वाजे यांनी सांगितले आहे. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार निवेदनही देण्यात आली होती. याची दखल ग्रामपंचायतीने न घेतल्याने तसेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने शुक्रवारी थेट ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला. जुगाई देवी मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर ग्रामस्थांच्या समस्यांचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांच्याकडे सादर करण्यात आले. यामध्ये ग्रामस्थांच्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीची पत ग्रामस्थांना देण्यात यावी. ग्रामस्थांच्या संमतीशिवाय कोणतीही सरकारी योजना अंमलात आणू नये. मंडळाच्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन ग्रामसभेत चर्चा व्हावी. स्मशानभूमी मोजणीबाबत ठोस कार्यवाही करण्यात यावी. वांझोळी खुर्द येथील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाबाबत निर्णय घेण्यात यावा यांसह 24 मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना तुमच्या निवेदनाची दखल घेतली जाईल. पुढील होणाऱ्या ग्रामसभेत सदर विषयांवर चर्चा केली जाईल असे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यामुळे आंदोलनकर्ते शांत झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वाजे, उपाध्यक्ष एकनाथ गवळी, दिलीप वाजे, दिनेश गवळी, सुशांत गवळी, सुनील गवळी, महेंद्र भालेकर, कृष्णा खेतल, रमेश पंदेरे, जयवंत उर्फ बाबा वाजे, किसन पंदेरे, अनिल कोटकर, मंदार वाजे, अजित गवळी, जितेंद्र वाजे, गणेश वाजे यांसह स्थानिक व मुंबई ग्रामस्थ या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. ग्रामपंचायतीची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला असता सरपंच उपसरपंच यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची बाजू स्पष्ट होऊ शकली नाही. परंतु ग्रामस्थांनी केलेल्या आरोपाचे आम्ही समर्थन करत नाही असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.